children. In this lesson, we are going to learn about prepositions. Prepositions manje kay? Tar shabdayogi avyay. A preposition shows the relationship between noun, pronoun or another word in the sentence. It is placed before noun or pronoun. जो शब्द नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येऊन त्याचा संबंध वाक्यातील इतर शब्दांशी दर्शविला जातो अशा अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. या पाठात आपण टू, इनटू, ऑनटू, टूवर्ड्स, ऑन, अंडर अँड बिलो या प्रेपोजिशनचा अभ्यास करणार आहोत. शब्दयोगी अव्ययांचे काही प्रकार आहेत. काइंड्स ऑफ प्रिपोजिशन. फर्स्ट प्रिपोजिशन ऑफ प्लेस, स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. यात ऑन, अंडर आणि बिलो या प्रिपोजिशनचा आपण अभ्यास करणार आहोत. प्रिपोजिशन ऑफ टाइम, कालवाचक शब्दयोगी अव्यय. यात ऑन हे प्रिपोजिशन आपण अभ्यासणार आहोत. आणि थर्ड इज प्रिपोजिशन ऑफ मूव्हमेंट. यात टू, इन टू, ऑन टू आणि टूवर्ड्स या प्रेपोजिशनचा आपण अभ्यास करणार आहोत. या प्रेपोजिशन संदर्भात सविस्तर माहिती आता आपण पुढील पाठात पाहूया.